नमस्कार, मी महेश रेड्डी, मुख्य संपादक टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी। ओबीसी आरक्षण हा विषय राज्यात सध्या जोरदार चर्चेत आहे। ओबीसी आरक्षणाचा इतिहास नेमका काय आहे, ओबीसी आरक्षण का रद्द झालं, इम्पिरिकल डेटा म्हणजे नेमकं काय, इम्पिरिकल डेटाची नेमकी काय गरज आहे, इम्पिरिकल डेटा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात नेमका काय संघर्ष आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या बिटवीन द लाईन्स मध्ये। मनस्मृती सारख्या प्राचीन ग्रंथात ज्यांना शूद्र संबोधले आहे त्या सेवा करणाऱ्या गाव कुसाच्या आत राहणाऱ्या जाती म्हणजे ओबीसी असं ढोबळ मानाने आपल्याला म्हणता येईल। संविधानाच्या मते महाराष्ट्रात किंवा इतर काही राज्यात ज्यांना भटके विमुक्त समजले जाते ते देश पातळीवर ओबीसीच आहेत। या सर्व शूद्र ओबीसींसाठी भारतीय संविधानात कलम 340 आहे। घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्या केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा देण्यामागे हिंदू कोड विलास याच कलम 340 अन्वये ओबीसी समाजासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग न नेमण्याचे एक प्रमुख कारण होते। ओबीसीच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी काही आयोगाची नेमणूक करण्यात आली होती। त्यातला पहिला आयोग होता आचार्य काका कालेकर आयोग। 29 जानेवारी 1953 रोजी आचार्य काका कालेकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने 30 मार्च 1955 रोजी आपला अहवाल सादर करून ओबीसीच्या विकासासाठी आरक्षणाची शिफारस केली। मात्र आयोगाच्या अध्यक्षांनीच वेगळे पत्र जोडून ओबीसी समाजाला जातीवर आधारित राखीव जागा देण्यास विरोध केल्यामुळे ओबीसीचा प्रश्न तसाच अनिर्णित राहिला। दुसरा आयोग त्यानंतर नेमण्यात आला, त्या आयोगाला नाव आहे बीपी मंडल आयोग। 1979 मध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री बिंद्रेश्वरी प्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग नेमण्यात आला। केंद्रामध्ये विश्वनाथ प्रताप सिंग यांचे सरकार असताना कोणाच्याही ध्यानीमनी नसताना 13 ऑगस्ट 1990 च्या शासन आदेशान्वये ओबीसी समाजाला शासकीय सेवेत 27% आरक्षण जाहीर करण्यात आले। मात्र या आदेशात ओबीसींना उद्योगधंद्यांसंबंधी कर्ज व जमिनीच्या वाटपाचा उल्लेख केलेला नाही। केंद्र शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात तथाकथित उच्च जातीयांनी गदारोळ माजविला। न्यायालयाने सर्व बाजूंचा विचार करून दिनांक 16 नोव्हेंबर 1992 रोजी 52% लोकसंख्या असलेल्या ओबीसीच्या गटाला 27% आरक्षण कायदेशीर दृष्ट्या शिक्कामोर्तब केले। वाशिम, भंडारा, अकोला, नागपूर आणि गोंदिया या 5 जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 27 जुलै 2018 आणि 14 फेब्रुवारी 2020 रोजी राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्याअंतर्गत आरक्षणाची अधिसूचना जारी केली होती। मात्र या 5 जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिलेले आरक्षण 50% वर जात असल्याचं म्हणत विकास कृष्णराव गवळी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती। याच याचिकेवर 4 मार्च 2021 रोजी सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय दिला। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आणि एससी एसटीचे मिळून 50% अधिक आरक्षण देता येणार नाही असे म्हणत सुप्रीम कोर्टाने ओबीसी उमेदवारांच्या निवडणुका रद्द केल्या। 27% आरक्षणापासूनच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्या असे आदेशही न्यायालयाने दिले। या निर्णयाला ठाकरे सरकारने आव्हान दिले होते। मात्र आता ठाकरे सरकारची ही याचिका 29 मे 2021 रोजी फेटाळून लावली। सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला काय सूचना दिली आहे? सुप्रीम कोर्टाने कलम 12(2)(c) या कलमाला सक्षम म्हणजे स्ट्रॉंग म्हटलेला आहे। ओबीसी आरक्षण टिकून ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला 3 अटी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात। आता आपण पाहूयात या नेमक्या 3 अटी कुठल्या आहेत। नंबर 1 अशी आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागासलेपणाच्या प्रकरणात आणि परिणामाबाबत सद्यकालीन सखोल अनुभव असलेल्या व्यक्तींचा आयोग स्थापन करणं। दुसरी अट आहे, आरक्षणाची अतिव्याप्ती होऊ नये म्हणून सदर आयोगाच्या शिफारशीनुसार स्थानिक संस्थांमध्ये आरक्षण ठरवणे। कोणत्याही स्थितीत एससी एसटी आणि ओबीसीचं एकूण आरक्षण 50% अधिक होता कामा नये। न्यायालयाने परत ओबीसी आरक्षण देण्यासाठी इम्पेरिकल डेटा सादर करण्याची मागणी केलेली आहे। जोपर्यंत कमिशन इम्पेरिकल डेटा तयार करत नाही तोपर्यंत हे आरक्षण परत येऊ शकत नाही।
ओबीसींना राजकीय आरक्षण हे लोकसंख्येच्या तुलनेत न देता त्यांच्या समकालीन वस्तुस्थितीच्या आधारे म्हणजे सध्याकालीन जी वस्तुस्थिती आहे सध्याकालीन जी परिस्थिती आहे या परिस्थितीच्या आधारे मागासलेपणा सिद्ध झाल्यानंतर देण्यात येईल त्यासाठी ओबीसीच्या मागासलेपणा सिद्ध करणे गरजेचं आहे. हे मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी जो वैज्ञानिक डेटा लागतो किंवा असतो त्यालाच आपण इम्पेरिकल डेटा असं म्हणतो. 15(4) व 16(4) याचा आधार घेऊन देशभरात ओबीसी समाजाला 27% आरक्षण शिक्षण व नोकरीमध्ये देण्यात आलं. मात्र याच धर्तीवर राजकीय आरक्षण दिलं जाऊ शकत नाही कारण सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण हे राजकीय मागासलेपणापेक्षा वेगळं आहे. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेला समाज राजकीय दृष्ट्या मागास असेलच असं नाही. हे मागासलेपण जर सिद्ध करायचे असेल तर ओबीसीच्या सद्य परिस्थितीचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. यासाठी इम्पेरिकल डेटाची गरज आहे. आता आपण पाहूया की इम्पेरिकल डेटा सादर करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे ओबीसी जनगणनेच्या आकडेवारीची मागणी केली आहे. परंतु केंद्रावर अवलंबून न राहता राज्य सरकार देखील हा डेटा गोळा करू शकते. मराठा आरक्षणाच्या वेळी असा डेटा स्वतः राज्य सरकारने गोळा केला होता. असा डेटा गोळा करण्यासाठी राज्याकडे एक स्वतंत्र व्यवस्था असते. मग प्रश्न आपल्याला असा पडतो की राज्य सरकार केंद्र सरकारकडे इम्पेरिकल डेटाची मागणी का करत आहे. 1931 नंतर 2011 साली प्रथमच इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात आली होती. या जनगणना नियमित जनगणनेपेक्षा वेगळी होती. सामाजिक आर्थिक जात जनगणना 2011 अशा नावाने ओळखली जाते. 39 निकषांच्या आधारे 3 वर्ष जनगणना करण्याचं हे काम सुरू होतं. यात जी माहिती गोळा केली आहे त्यातून मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी जो डेटा आवश्यक आहे तो सहज मिळू शकतो. यामुळे सध्या राज्य सरकार केंद्र सरकारकडे इम्पेरिकल डेटा मागत आहे. राज्य सरकारला हा डेटा गोळा करता येऊ शकतो मात्र त्यासाठी एकतर वेळ लागेल. दुसरी गोष्ट, सर्व कर्मचाऱ्यांना सध्या कोरोनाच्या काळात घरोघरी जाऊन ही माहिती गोळा करावी लागेल जी सध्या कोरोनाच्या या परिस्थितीत शक्य नाही. तो डाटा गोळा करतो. तो डाटा ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून त्यांनी 2011 गोळा केला तो केंद्राकडेच आहे. आता तो डाटा अजून राज्यांना मिळाला नाही, त्यांच्याकडे आहे तो. त्यामुळे फडणवीस सरकारने सुद्धा त्यावेळेला मागितलं तिकडे की तो डाटा द्या, कोर्टात जायला आम्हाला मागितला जातो. त्यांनी नाही दिला. आमचं सरकार आलं, आम्ही पण ते सांगितलं, नाही दिला. आम्ही कोर्टात सांगितलं की साहेब त्यांना सांगा त्यांच्याकडे हा डाटा आहे, त्यांच्याकडे डाटा आहे. पण कोर्टाने सांगितलं इथे तुमचं तुम्ही बघा, आम्हाला इम्पेरिकल डाटा जो आहे तो द्या आणि त्या पद्धतीनं जे करा. राज्य सरकारला इम्पेरिकल डेटा देण्यास केंद्र सरकार तयार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आलं आहे. यामुळे ओबीसी आरक्षणाहून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुरू असलेली लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासकीय कारणे आणि त्रुटींचा अहवाल देत केंद्र सरकारने राज्य सरकारला इम्पेरिकल डेटा देण्यास तयार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. केंद्र सरकारने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आपले प्रतिज्ञापत्र सादर केले. राज्य सरकारच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या या विषयाबाबत केंद्र सरकारची काय भूमिका आहे हे स्पष्ट झालं आहे. प्रशासकीय कारण आणि त्रुटींमुळे लोकसंख्येचा डेटा वापरता येणार नाही असे केंद्र सरकारने म्हटले आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अभ्यासक प्राध्यापक हरी नरके यांनी काही निरीक्षणे नोंदवली आहेत. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षण केंद्राकडील इम्पेरिकल डेटा यावर सुनावणी झाली. केंद्र सरकारचा हा डेटा ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्याला देणार नाही असे मोदी सरकारने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलं आहे. मोदी सरकारचे ओबीसी प्रेम कसे वेगळी आहे याचा पुरावा म्हणजे हे अफिडेव्हिट आहे. मोदी सरकार म्हणते 2011 डेटा आमच्याकडे आहे, तो आम्ही अनेक योजनांसाठी वापरलाय, आजही वापरतोय, पण यात चुका असल्याने तो राज्यांना देता येणार नाही. मग आता प्रश्न हा आहे की डेटामध्ये चुका आहेत तर तो वापरताय कसा? या चुका दुरुस्त करायला मोदीजींनी 2015 साली एक समिती नेमली, पण तिच्यावर 5 वर्षात सदस्यच नेमले नसल्याने समितीची एकही मीटिंग झाली नाही. ही मोदी सरकारची कार्यक्षमता आणि हे मोदी सरकारचे ओबीसी प्रेम वेगळी आहे असंही ते म्हणाले. 2021 जनगणनेत ओबीसीची माहिती मोदी सरकार जमवणार नाही. केंद्राने डेटा दिला असता तर देशातले ओबीसी आरक्षण वाचवता आले असते. जे शपथपत्र वाचायला 1/2 तास लागतो ते वाचायला राज्य सरकारने 1 महिन्याची मुदत मागून घेतली. आधी 1 महिना केंद्र सरकारने वेळ काढूपणा केला, तर राज्य ही तेच करत आहेत. ओबीसी आरक्षणासंदर्भात आपल्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.
लवकरच भेटूयात नवीन विषयासह नवीन भूमिकेत बिटवीन द लाईन्स मध्ये. टीओडी मराठी लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.